नमस्कार, 24 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. गिरळगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू. सावकाळा शिम शेतशिवारातून अज्ञात चोट्याने मका केला चोरी, कळबा जाळला, यावल पोलिसात गुन्हा दाखल. नायगाव गावातून 40,000 रुपये किमतीची बैलजोडी झाली चोरी, यावल पोलिसात गुन्हा दाखल. किनगाव येथील जनरल शॉप व हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली, 3 अज्ञात भामटे CCTV कॅमेऱ्यात कैद. सातोद गावात वीज चोरी करणाऱ्या 3 विरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल. यावल तालुक्यात भरारी पथकामार्फत कृषी केंद्रांची तपासणी. यावल बस स्थानकावर प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्राने केले व्यसनमुक्तीसंदर्भात पथनाट्यिकेतून प्रबोधन. यावल येथील श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थींना फी प्रतिपूर्तीचे धनादेश वितरण. यावल शहरात फालकनगरमध्ये संपन्न झाला साखरपुड्यात आदर्श विवाह. यावल शहरात गुरुवारी आमदार श्री चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर. लोहारा धरणातील गाळ काढण्याची मागणी. गाळ न काढल्यास बिरसा फायटर्सतर्फे ठिय्या आंदोलनाचा हसन तडवी यांचा इशारा. तर विरावली येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात संपन्न, व्याख्यानाने वेधले लक्ष. आता बघूया सविस्तर घडामोडी. शुरुआत होगी सही तो सफलता मिलेगी वही, इसलिए सही शुरुआत करें मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल के साथ. मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में स्मार्ट क्लासेस, प्रशिक्षित एवं अनुभवी अध्यापक वर्ग, पूर्ण रूप से इंग्लिश मीडियम एवं इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज, कक्षा प्रथम से कंप्यूटर शिक्षा अनिवार्य, शारीरिक विकास के लिए विशाल मैदान, बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना और सभी प्रकार के इनडोर आउटडोर खेल और कल्चरल प्रोग्राम जैसी अन्य कई विशेषताओं के साथ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में आपके नन्हे मुन्ने बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर भी उपलब्ध है. मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल है यावल शहर का सबसे फेवरेट और सबसे बेस्ट स्कूल. एक ऐसा स्कूल जिसे देखकर बच्चे कहते हैं पढ़ेंगे तो मॉडर्न स्कूल से. तो देर ना करें, आज ही अपने बच्चों का एडमिशन मॉडर्न में करवाएं. मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल. हमारा पता, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यास नगर, बिहाइंड पेट्रोल पंप, फैजपुर रोड, यावल. कॉन्टैक्ट नंबर 1-8329-56-5960. कॉन्टैक्ट नंबर 2-9970-28-0193. थैंक यू. गिरळगाव येथील एका 35 वर्षीय तरुणाचा शेतविहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. तरुण शेतातील एका विहिरीजवळ काम करीत होता व तोल जाऊन तो विहिरीत कोसळला. सदर प्रकार निदर्शनास झाल्यानंतर त्याला तातडीने विहिरीतून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले, तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गिरळगाव तालुका यावल येथील भागवत मुरलीधर पाटील वय 35 हा तरुण गावालगत असलेल्या किनगाव येथील नरेंद्र सपकाळे यांच्या शेताच्या विहिरीजवळ काम करीत होता. दरम्यान काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत कोसळला. सदर प्रकार मजुरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नागरिकांना माहिती दिली व नागरिकांनी तातडीने भागवत पाटील याला विहिरीतून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले, तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात लोकेश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे. आपल्या घराच्या आणि व्यावसायिक दुकानाच्या सुरक्षेसाठी CCTV बसवायचे असतील तर संपर्क साधा विरावली येथील श्री इलेक्ट्रिकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस राज पाटील. घरात इलेक्ट्रिकल फिटिंग असो की दुरुस्ती, CCTV कॅमेरे व कॅमेऱ्यांची फिटिंग, एकच नाव विरावली येथील श्री इलेक्ट्रिकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस राज पाटील. आपल्या घराच्या सक्षम सुरक्षेसाठी श्री इलेक्ट्रिकल यांच्या वतीने अत्यल्प दरामध्ये CCTV कॅमेरे बसून घ्या आणि निश्चिंत व्हा आपल्या घराच्या आणि दुकानाच्या सुरक्षेसंदर्भात. तेव्हा CCTV कॅमेरे, अंडरग्राउंड इलेक्ट्रिकल फिटिंग आणि दुरुस्तीसाठी एकच नाव राज पाटील, श्री इलेक्ट्रिकल्स विरावली. सावकाळा सीम शेत शिवारातील एका शेतात ठेवलेला मका अज्ञात चोट्याने लांबवला तर मका चोरी करून नेताना मक्याचा कळबा जाळून टाकत नुकसान केले, तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावकाळा सीम तालुका यावल येथील शेतगट क्रमांक 910 2 मध्ये
दहीगाव येथील शेतकरी रुक्माबाई धना पाटील यांनी मका पेरला होता. उत्पादन काढून त्यांनी मका शेतातच ठेवला होता. शेतात ठेवलेला 34,000 रुपये किमतीचा 20 क्विंटल मका आणि 1,500 रुपये किमतीचा कळवा एका ठिकाणी होता. दरम्यान मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने शेतातून मका चोरी करून नेला आणि त्या ठिकाणी असलेला कळवा त्याला पेटून दिले. तेव्हा सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्याने यावल पोलीस स्टेशन गाठले व शेतकरी रुक्माबाई धना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध 35,500 रुपयाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे. आपल्याला गृह उपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि एसीवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. नायगाव या गावातून खड्यात बांधलेली बैलजोडी चोरी झाली आहे. 40,000 रुपये किमतीची ही बैलजोडी होती. ती मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी करून नेली. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव तालुका यावल या गावात भूषण मुरलीधर पाटील या शेतकऱ्याने गावालगतच असलेल्या आपल्या खड्यामध्ये 40,000 रुपये किमतीची आपली बैलजोडी बांधली होती. रात्री त्याने बैलजोडीला चारा पाणी केलं आणि ते घरी येऊन झोपले. दरम्यान मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खड्यात बांधलेली 40,000 रुपये किमतीची बैलजोडी चोरी केली. सदर प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा सर्वत्र शोध घेऊनही बैलजोडी मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बैलजोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र पाटील करीत आहे. किनगाव येथील मुख्य चौकात असलेल्या हनुमान मंदिराची दानपेटी अज्ञात 3 भामट्यांनी फोडली आहे. तसेच मुख्य चौकात असलेले जनरल शॉपमध्ये देखील त्यांनी चोरी केली आहे. हा चोरीचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून यावल पोलिसाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. किनगाव तालुका यावल या गावात मुख्य चौकात हनुमान मंदिर आहे. या हनुमान मंदिरामध्ये असलेली दानपेटी अज्ञात 3 भामट्यांनी फोडली तर मुख्य चौकात असलेले राम रहीम जनरल शॉपची दुकान देखील या चोरट्यांनी फोडले. रात्री 1 वाजता हे 3 चोरटे गावात दाखल झाल्याचे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. हा संपूर्ण चोरीचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून CCTV कॅमेऱ्याची संपूर्ण दृश्य पोलिसांना देण्यात आले आहे. राम रहीम जनरल स्टोअरमधून 15,000 रुपयाचे साहित्य तर मंदिराच्या दानपेटीमधून सुमारे 10,000ची चिल्लर लांबवल्याचे मंदिराच्या सेवेकऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक किनगाव गावात दाखल झाले होते. किनगाव गावात मंदिर आणि पानटपरी, जनरल स्टोअर सर्व ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली. तसेच CCTV फुटेजची देखील त्यांनी पाहणी केली. CCTV फुटेजमध्ये मध्यरात्री 1 वाजता 3 भामटे गावात चालत चालत आले होते व त्यांनी कशा पद्धतीने चोरी केली हे संपूर्ण दृश्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. तेव्हा CCTV कॅमेऱ्यात दिसत असलेल्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सातोद या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या यावल ग्रामीण कक्षाकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 3 जण वीज चोरी करताना आढळले तेव्हा या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटप्रमाणे दंड आकारून त्यांना नोटीस देण्यात आली. त्यांनी दंड भरला नाही म्हणून तिघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातोद तालुका यावल या गावात राज्य विद्युत वितरण कंपनी ग्रामीण कक्ष यावलचे अभियंता दीपक चौधरीसह तंत्रज्ञ योगेश बारी, दीपक भंगाळे, दिलीप कोळी, अनिल कोळी या पथकाने वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम सातोद गावात राबवली. गावात मनोज दिनकर पाटील, प्रभाकर शेनफळू तळेले व सविता अरुण धांडे हे 3 जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली. मात्र त्यांनी निर्धारित वेळेत दंड भरला नाही म्हणून या तिघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोर्ट करीत आहे. यावल तालुक्यात विविध कृषी केंद्राची कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून तपासणी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने दुकानदारांना 1 जून नंतरच कापूस बियाणे विक्री करावी अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहे व शेतकऱ्यांनी देखील 1 जून नंतरच कापूस लागवड करावी असे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगामापूर्वी यावल तालुक्यातील कृषी केंद्राचे भरारी पथकामार्फत तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये कृषी केंद्राची तपासणी करताना काही कमतरता आढळून आल्यास त्यांना नोटीस दिली जात आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापसाचे बियाणे 1 जून नंतरच विक्री करावी अशा सूचना प्रत्येक दुकानदारांना कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून देण्यात येत आहे. कुठे काही वाणाची खरेदी चुकीच्या पद्धतीने व विक्री चुकीच्या पद्धतीने होत असल्यास कृषी विभागास संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी PR कोड यांनी केले आहे. रासायनिक खताचा मुबलक पुरवठा शेतकऱ्यांना तालुक्यात असणार आहे त्यामुळे आवश्यक तेवढेच रासायनिक खताची खरेदी शेतकऱ्यांनी करावी. अधिक दरात विक्री होत असल्यास कृषी विभागात संपर्क साधावा असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी धीरज हिवराळे यांनी केले आहे. आगामी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची कुठेच फसवणूक होणार नाही यासाठी कृषी विभागाचे भरारी पथक हे तैनात आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यात विविध भागात असलेल्या कृषी केंद्राची सखोल अशी तपासणी केली जात आहे व 1 जून नंतरच त्यांनी कापसाचे बियाणे विक्री करावे अशा सूचना आहे व शेतकऱ्यांनी 1 जून नंतरच लागवड करावी असे आवाहन केले आहे. यावल येथील बसस्थानकाच्या आवारात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये नाटिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली तसेच चालक वाहकांना व्यसनाचे दुष्परिणाम या संदर्भात माहिती देण्यात आली. यावल येथील परिवहन मंडळाच्या ST आगारात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. प्रजापिता ब्रह्मकुमारीज केंद्राच्या प्रमुख BK राजश्री दिदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या बाल संस्कार केंद्राच्या मुलांनी व्यसनमुक्तीपर नाट्यकृती सादर करून ST कर्मचाऱ्यांना तसेच प्रवाशांना व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी अतिशय सुंदर आणि सूचक असे प्रबोधन केले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना यावल प्रजापिता ब्रह्मकुमारीज केंद्राच्या प्रमुख BK राजश्री दिदींनी मार्गदर्शन करताना सांगितले की मानव जन्म अनमोल असून व्यसनामुळे मानवी जीवन वाया जाते. व्यसनाच्या आहारी गेल्याने आपले शरीराचे नुकसान होते तसेच कुटुंबाचे आणि सामाजिक स्वास्थ्य खराब होते. याशिवाय आपल्या मानसिक आरोग्याचा परिणाम प्रवाशांच्या जीवावर होऊ शकतो. मनावर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला राजयोग मेडिसिन उपयुक्त ठरू शकते. ब्रह्मकुमारीज केंद्रामध्ये निःशुल्क हे शिकवले जाते असे त्यांनी सांगितले. यावेळी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी BK राजश्री दिदी, BK ज्योती दिदी तथा सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे शशिकांत वारुळकर, दिव्या निळे, कांचन निळे, जान्हवी हेमांगी, दीपक धनगर, मोहित पाटील, हेमंत पाटील तसेच यावल बसस्थानकाचे सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात यावल ST आगारामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा केंद्राकडून व्यसनमुक्ती संदर्भात पथनाट्यकेतून प्रबोधन करण्यात आले. करावं लागेल जेव्हा मनांचा ॲक्सिडेंट कमी होईल तेव्हा आपल्या घर कुटुंबातला, समाजातला आणि रस्त्यावरचा ॲक्सिडेंट कमी होईल. जशी एक गाडी आहे, गाडीला कंट्रोल करण्यासाठी ड्रायव्हर असतो, त्याचप्रमाणे आपल्या ह्या शरीररूपी गाडी आहे आणि ह्या गाडीला कंट्रोल करण्यासाठी मन आहे.
एक शक्ति आहे आत्मा, त्या शक्ति आत्मे तीन शक्ति आहेत मन बुद्धि संस्कार। तर मन हे या शरीर रूपी गाडीला कंट्रोल करत राहतं, म्हणून आपले संत पण सांगून गेले आपल्याला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। शाखेच्या आदरणीय राजश्री ताई दीदी हे मार्गदर्शन करायला आलेले आहेत, त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी आगारातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी ते स्वीकारावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो। आहे आशीर्वाद आहे परमात्म्याचा आणि प्रत्येकाला हे जीवन जे आहे हे खूप आवडीचं आहे, नष्ट होऊन जावं असं कुणालाही वाटत नाही। आणि म्हणून एका कवीने पण म्हटलं, ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे, परंतु एवढं सुंदर जीवन आज माणूस तणावामुळे बोजील झालेला आहे, दुःखी अशांत झालेला आहे। नाहीतर आज आपल्या भारताची महिमा आहे की डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा। यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्री गणेश ITI मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी प्रतिपूतीचे धनादेश वितरण करण्यात आले। अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 100% फी परत मिळाली तर OBC प्रशिक्षणार्थींना 80% फीचा परतावा मिळणार आहे। शासन निर्णयानुसार फी प्रतिपूर्तीचा लाभ प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मिळून देण्यासाठी परिश्रम घेण्यात आले, तेव्हा फी प्रतिपूर्ती मिळाल्यामुळे संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी फुकट ITIचे शिक्षण घेणार आहेत। राज्य शासनाकडून औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय अनुदान दिले जाते, अर्थात ITIचे शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत मिळावे यासाठी अनुसूचित जाती जमातीकरिता 100% फी परत दिली जाते, तर OBC VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 80% फी परत दिली जाते। या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी याकरिता प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार धांडे, योगेश भगवान धांडे, योगेश ठाकूर धांडे, वसीम तळवी, धीरज साळुंके, हेमंत महाजन, कुणाल महाजन यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले। त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रातील 2020-21-23, 2021-22-44 आणि 2022-23-35 अशा विद्यार्थ्यांना फी प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात आला। आता हे विद्यार्थी मोफत या ठिकाणी ITIचे प्रशिक्षण घेणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना ITIत प्रवेश घ्यायचा असेल त्यांना शासनाची फी प्रतिपूर्ती योजना शासनाने 2019 पासून सुरू केलेली आहे। तसेच जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि 22 या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले आपलं स्कॉलरशिप फॉर्म भरलेले असतील अशा विद्यार्थ्यांना फी प्रतिपूर्ती योजना ही शासनाने आता देणे सुरू केलेली असून सदर शैक्षणिक वर्ष 2023-24 जे विद्यार्थी प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांना फी प्रतिपूर्तीचा लाभ शासनाने देण्यास सुरू केलेला असून सदर जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने जे आमचे ॲडमिशन झालेले असतील अशाच विद्यार्थी पात्र असतील। तर SC ST विद्यार्थ्यांना 100% फी प्रतिपूर्ती, तसेच EWS व OBCच्या OBC ESBC EWS जे विद्यार्थी असेल यांना 80% फी प्रतिपूर्ती योजना शासनाने लागू केलेली आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की सर्वांनी फी प्रतिपूर्तीचा लाभ हा आपला आपण पूर्णपणे घ्यावा
जेणेकरून आपण जे प्रायव्हेट आयटीआर असेल किंवा कोणतेही आयटीआर जे पीई आपण भरत असतो ते त्यांना परत मिळेल यासाठी एक मार्गदर्शक सूचना म्हणून देण्यात येत आहे. यावल शहरातील फालकनगर भागातील रहिवासी एका कुटुंबामध्ये साखरपुड्यातच आदर्श विवाह पार पडला. वधू आणि वर दोघे यावल शहरातीलच होते. साखरपुड्यामध्ये बहुतांश नातेवाईक आले होते म्हणून या ठिकाणी आपण बळेजाव न करता या साखरपुड्यामध्ये आदर्श विवाह का करू नये असा प्रस्ताव मध्यस्थ्यांनी ठेवला आणि एक आदर्श विवाह संपन्न झाला. यावल शहरातील फेमस किराणा स्टोअरचे संचालक सादिक शेख यांचा मुलगा मोहम्मद हासिम व शहरातील भारत क्लास स्टोअरचे मालक मोईन खान यांची मुलगी रफत जहा यांचा फालकनगरमध्ये साखरपुळा आयोजित करण्यात आला होता. हा साखरपुळा होत असताना वधू आणि वर कुटुंबियांना हाजी शब्बीर खान मोहम्मद खान डॉक्टर अब्दुल जलील फैजपूर मोहम्मद फारूक अब्दुल समद यांनी मध्यस्थी करीत या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये आपले बहुतांश नातेवाईक आलेले आहेत म्हणून आपण बळेजाव न करता साखरपुड्यामध्ये आदर्श विवाह का करू नये असा प्रस्ताव ठेवला. तेव्हा वधू आणि वर पक्षातील दोघं कुटुंबियांनी यावर चर्चा केली आणि मान्यवरांनी दिलेला प्रस्ताव हा चांगलाच आहे. आपण बळेजाव न करता एक साधारण पद्धतीने विवाह का करू नये असे ठरले आणि शेवटी साखरपुड्यात एक आदर्श विवाह पार पडला. या ठिकाणी आलेल्यांना केवळ शरबत म्हणून देण्यात आले आणि एक आदर्श विवाह संपन्न झाला. तेव्हा यावल तालुक्यात या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावल शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात आमदार श्रीदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त समता फार्मसी समता फाउंडेशन व लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया कुपोषित बालके व गर्भवती जोखमीच्या मातांसाठी तपासणी आणि औषध उपचार शिबिर आयोजित केले आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजेला शिबिराला सुरुवात होणार असून आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे शिबिर होत आहे. तेव्हा या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणातील रुग्णांनी घ्यावा व या शिबिरात तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे NSUIचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान यांनी केले आहे. लोहारा धरणातील गाळ काढण्याची मागणी बिरसा फायटर्सतर्फे करण्यात आली आहे. तातडीने या धरणातील गाळ काढला गेला नाही तर बिरसा फायटर्सतर्फे ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा हसन तळवी यांनी दिला आहे. लोहारा तालुका रावेर येथे धरण आहे. या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. गाळ साचल्यामुळे या धरणामध्ये चांगल्या प्रमाणात जलसाठा होत नाही आणि पावसाचे पाणी वाहून जाते. तेव्हा या धरणातील गाळ काढण्यात यावा अशा मागणीचं निवेदन तहसीलदार रावेर उपविभागीय जलसंधारण अधिकारी जळगाव यांच्याकडे बिरसा फायटर्सतर्फे देण्यात आले आहे. सदर निवेदनात त्यांनी तातडीने गाळ काढण्याची मागणी केली आहे. तातडीने जर गाळ काढले गेले नाही तर बिरसा फायटर्स हे ठिय्या आंदोलन करेल असा इशारा प्रसिद्धीप्रमुख हसन तळवी यांनी दिला आहे. विरावली या गावात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त कॅप्टन लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याख्यानामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांनी अतुलनीय वीरता शौर्य बलिदान स्वाभिमान आणि देशाभिमान याचा आदर्श घालून दिल्याची माहिती प्रसंगी लेफ्टनंट कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर फकीरा कान्हा पाटील कैलास उखा पाटील दिगंबर विठ्ठल पाटील किशोर नरसिंग पाटील सैन्य दलातील अधिकारी महेंद्र पुंडलिक पाटील सौभाग्यवती सोनाली राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजी यांची तिथीनुसार जयंती का मनवली पाहिजे आणि त्यांच्यापासून समाजातील तरुणांनी काय आदर्श घेतला पाहिजे याबाबत सखोल असे मार्गदर्शन कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले. मोठ्या उत्साहात या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी झाली. अखंड भारताचा इतिहास बदलून टाकला. हळदीघाटी आपण नाव ऐकलंय. अगदी 8 दिवसाआधी आम्ही संपूर्ण परिवार हळदीघाटीच्या त्या दरीमध्ये गेलो. ज्यावेळेस त्या मातीला हात लावला त्यावेळेस आमचा अत्यंत अभिमान मोठा झाला. असं वाटलं की अरे आपण काय करू केलं पाहिजे. त्या हळदीघाटीच्या युद्धामध्ये 11 सैन्य होतं 1,00,000. रानांचं सैन्य होतं 20,000. 5 पट जास्त. एक माणूस धावत धावत आला आणि म्हटलं मला माणूस गजब झाला, गजब झाला. आपल्यावरती आक्रमण झालेलं आहे आणि आपण सगळे संपून जाऊ. आपला काटलं जाईल अक्षरशः. त्यानं काय झालं रे म्हणे अकबराचं सैन्य आहे 1,00,000, आपलं सैन्य आहे फक्त 20,000. कसं होईल? महाराज शांत होते. महाराज म्हणजे अच्छा काही काळजी करू नकोस. ते म्हणजे असं कसं म्हणताय? याच्या आधी पदवींचा गौरव तुम्हाला माहिती आहे. 16,000 नारींनी आपलं शिराचं रक्षण करण्यासाठी त्या गोबांना झुकून दिलं. कदाचित तसा प्रसंग येईल. ते म्हणे काळजी करा बस, मी आहे तुमच्यासोबत. तो गुप्तेर म्हटलं महाराज 20,000 तुम्हाला जाऊन 20,000 एक झाले ना, पण त्यांचे तर 1,00,000 आहेत ना. अरे वय काळजी करू नकोस, मी 1,00,000 आणि तुम्ही 20,000. मी एका 1,00,000 बरोबरीचा. महाराणांनी काय स्वतःसाठी सांगितलं का वय? नाही. महाराणांना माहिती होत की 483 वर्षानंतर त्यावेळेस विरवणी गावामध्ये कोणती जाईल सांगेल की मी 1,00,000 बरोबरीचा आहे. त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःची किंमत कळली की आपण किती मौल्यवान आहोत, आपलं रक्त कुठल्या वंशाचं आहे आणि आपण छोट्या मोठ्या अडचणीने दाबवतो. पालीकडच्या यावेळेस ऊन तर काही पडी राहणार म्हणजे उत्पन्न नाही होणार. छोट्या मोठ्या अडचणींना आपण दाबवतो. विश्वची माझे घर वसुदैव कुटुंबकम आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मला अत्यंत आनंद होतोय आज की आपण तिथीनुसार महाराणा प्रताप सिंगजी यांची जयंती साजरी करतोय. खरतर 9 मे 1540 ही दिनांक आहे, मात्र 22 मे आपण का साजरा करतो? शरीर 120 किलो वजन आणि ज्यावेळेस ते शिलखत तलवारी त्यांचे जोडे आणि आता जर पेराव करायचे त्यावेळेस त्यांचं वजन व्हायचं 208 + 120. चेतक नावाचा घोडा त्यांचा होता आणि ज्या घोड्यावर ते बसायचे त्या वायू वेगाने हा घोडा धावायचा. त्यामुळे त्यांचा जो दुश्मन होता अकबर त्याची हिंमतच नाही हो. अकबर असा भिटकूसा की मी जर महाराजांसमोर येईल ना ते एका वार मध्ये माझे तुकडे करून टाकतो. या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.